नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीबाबत महत्त्वाची सूचना आहे. पोलीस भरतीमध्ये शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. बघा, प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ते आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे बघा, जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई व कारागृह शिपाई या पदांच्या आवेदन अर्जासाठी उमेदवाराची एकच लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रथम घेण्यात येणार आहे. म्हणजे जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई हे जेवढ्या ह्या तीन प्रकारच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पद आहे यासाठी एकच परीक्षा असेल. पर्टिक्युलर त्यानंतर वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळा कट ऑफ लागेल विद्यार्थ्यांसाठी, परंतु या सर्व घटकांसाठी पेपर एकच होणार आहे, हे लक्षात तुम्ही घेऊन घ्या. त्यानंतर बघा, त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस बॅचमॅन्स म्हणजे जे बिगुल वाजक आहे, म्युझिशियन आहे, त्यांच्यासाठी पदाच्या आवेदन अर्जामध्ये उमेदवाराची एकच लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रथम घेण्यात येणार आहे. तर बॅट्समॅनसाठीसुद्धा महापरीक्षा पोर्टलद्वारे एकच परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर काय करणार आहे, शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे शारीरिक मोजमाप, शारीरिक चाचणी उमेदवाराने अर्ज भरलेल्या पोलीस घटकांमार्फत घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्यामार्फत तुमची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. जसं तुम्ही नागपूरसाठी केला आहे, नागपूर शहरीसाठी केला आहे, तर तुम्हाला नागपूर शहर पोलीसमार्फत तुमची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर बघा, दोन घटकांमधील शारीरिक चाचणीच्या तारखा एकाच दिवशी आल्यास त्याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नाही. म्हणजे समजा बघा, जिल्हा पोलीस शिपाई आणि लोहमार्ग पोलीस शिपाई यांची जे फिजिकल आहे ती एकाच दिवशी आली तर त्याची जिम्मेदारी ही कार्यालयाची राहणार नाही असं ते म्हणत आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये बदलसुद्धा करता येणार नाही. एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज करण्यास मुभा नाही. म्हणजे बघा, तुम्ही जे चार पोलीस घटक यांनी जारी करून दिलेले आहे त्यामध्येच तुम्ही अर्ज करू शकता एकाच पदासाठी. म्हणजे बघा, एक आहे कोणता, डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल, यामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यासाठी अर्ज करता येईल. यामध्ये सर्वात जास्त जागा आहे, जे आपलं डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल आहे ते संबंधित जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असतात, त्यासाठी हे पद आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे बघा, लोहमार्ग पोलीस शिपाई. त्यानंतर तिसरा घटक आहे कारागृह शिपाई. आणि या जिल्हा पोलीस शिपाईमध्येच जिल्हा पोलीस शिपाई आणि बॅट्समॅन हे दोन घटक समाविष्ट आहे. म्हणजे असे टोटल चार आहे, चार घटक आहे. तर तुम्हाला या चार घटकासाठी चार फॉर्म भरता येईल, त्याची मुभा तुम्ही जेव्हा अर्ज कराल त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे. जवळजवळ जिल्हा पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहे आणि कारागृह, लोहमार्ग आणि बॅट्समॅनसाठी खूप कमी वॅकन्सी आहे, दोन तीन जिल्ह्यामध्येच वॅकन्सी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार चालान भरा. जर तुमच्याकडे जास्त पैसे असेल तर तुम्ही चारही पोस्टसाठी अर्ज भरू शकता. स्पेशली बॅट्समॅन ज्या विद्यार्थ्यांना चांगला बॅट्स वाजवता येते किंवा ज्यांना म्युझिक्स येते त्यांनी बॅट्समॅनसाठी भरा फॉर्म. जर नसेल येत तर भरू नका, कारण तुमचा नंतर त्यानंतर प्रॅक्टिकल घेणारच आहे, ते प्रॅक्टिकल होते बॅट्समॅन या पदासाठी. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला असेल, पासही झाले, पण नंतर तुमची चाचणी होणार, प्रात्यक्षिक घेतले जाणार, तुम्हाला म्युझिक वाजवून दाखवावे लागेल तिथे. तर हे बघा, हे महत्त्वाची सूचना होती जे तुमच्यासोबत शेअर केली. आणि या अगोदर अर्ज कसा करायचा, पोस्ट कशा सिलेक्ट करायच्या, त्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करून दिलेला आहे, तुम्ही ते बघून घ्या. आणि समोरच्या माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.